श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी महिलांनी करायचे हे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला हाच तोच पती मिळावा हे आपण सर्वजण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत किंवा अशी देखील देखी पद्धत आहे आपल्या समाजामध्ये अजून की वटवृक्ष हा दीर्घायुषी वटवृक्ष असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने त्याची पूजा केल्याने त्याचप्रमाणे आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभेल व आपल्याला ही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुहासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणूनच या तिथीला वटपौर्णिमा देखील म्हटले जाते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथी सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर वटसावित्रीचा हा जो सण आहे याचा उपवास कसा करायचा आणि म वटपौर्णिमेचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते यंदा वट पौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटपौर्णिमेचा हा वटसावित्रीचा व्रताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत असेल म्हणजे पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस तारखेला सकाळी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी बावीस तारखेला सहा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे या काळामध्ये तुम्ही कधीही वटाची पौर्णिमा व वडाची पूजा करू शकता तसेच इतर देशात काही भागांमध्ये <coughs> सॉरी वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला देखील केले जाते पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तर तुम्हाला सांगते दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाची पूजा करतात म्हणजे खरं तर जश ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत व्रत करायचे तीन रात्र व्रत करायचे असे सांगितले जायचे तरी तीन दिवस हे व्रत उपवास करणे आता शक्य नाही म्हणून फक्त पौर्णिमेलाच हे व्रत उपवास करावा या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराटी येऊ दे असे वट वटपौर्णिमेला पौर्णिमेला मानतात सनातन धर्मात अनेक स्त्रिया ह्या विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घावेशासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळतात या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जली उपवास कर केला जातो मग वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच पती मिळावा ही प्रार्थना करतात आता बऱ्याच ठिकाणी काय आहे की दिवसभर उपवास काही ठिकाणी करतात पण काही ठिकाणी फक्त सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंतच हा उपवास ठेवला जातो मग वडाची पूजा एकदा झाली की मग त्यानंतर गोडाधोडाची काहीतरी जेवण करून हा उपवास सोडला जातो आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे आम्ही सुद्धा फक्त सकाळपासून उडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतो आणि त्यानंतर मग गोडाधोडाचं काहीतरी खाऊन उपवास सोडतो पण तुमच्या भागात ज्या पद्धतीने व्रत केलं जातं त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या रीतीने सावित्रीने तिचा पती सत्यवान यमराजाकडून परत मिळवला त्याप्रमाणे हे शुभ्र हे व्रत करणाऱ्या सौभाग्यवती व सुखी वैवाहिक वह जीवन प्राप्त करतात असे हे व्रत व निष्ठेने करतात आता बघा वट हे जे वटवृक्ष आहे त्यामध्ये वटवृक्षा फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचे रूप मानले जाते बघा कारण देवी सावित्रीने तपश्चर्या तपस्या करून आपल्या पतीला मृत्यूची म्हणजेच प्राणदेवता यमाकडून परत मानले होते वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या पत्नीच्या जीवनातील सर्व अडचणी तर दूर होतातच पण वटसावित्रीच्या आख्येनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले याशिवाय हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांनीपासून सुटका मिळते वटवृक्षाची सुटका तर आपण खोडामध्ये वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत तसेच फांद्यांमध्ये सावित्री मातेचे रूप मानले जाते त्यामुळे वटसावित्रीची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लागतात असे मानले जाते की मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला या दिवशी वडाची पूजा करतात <coughs> बघा वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला याच दिव या तिथीला सावलीत या वृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले आणि त्याच दिवसापासून इथे पूजा करण्याची पद्धत रूढ झाली बघा पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात वृक्षाची पूजा करतात एकमेकींना वाण देतात नंतर सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात आणि वडाची पूजा केल्यानंतर सात जन्म हाच पि पती मिळावा ही प्रार्थना करतात हे अशा प्रकारे वटपौर्णिमेचे व्रत केले जाते तर बघा तुम्हाला पूजा कशी करायची याबद्दलही मी सविस्तर नक्कीच व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल आता वटपौर्णिमेचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात अडचणींपासून सुटका मिळते हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि पती पत्नींच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्रीच्या पौर्णिमेबद्दल भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ